स्पर्धा परीक्षा गणित या चॅनलमध्ये मी सोमनाथ लोमटे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पोलीस भरतीमधील विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेत आहोत पाठीमागलेले दोन भागाच्या लिंक पदावली व हो शेकडेवारीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तो नक्की पहा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकच्या संदर्भात माहिती घेणार आहोत दोन हजार अठरामध्ये विचारलेल्या प्रश्नांचा उकल या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीचा पहिला प्रश्न आहे धुळे पोलीस भरतीला विचारलेला आहे खालीलपैकी तीनने निशेष भाग जाणारी संख्या कोणती प्रश्न आहे तीनने विचारलेला आहे तीन 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 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे पर्यायतून शोधायचा आहे तर तीनची कसोटी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी वापरावी लागेल म्हणून तीनची कसोटी आहे दिलेल्या संख्येतील अंकाची जर बेरीज केली आपण तर ती जर बेरीज तीनच्या पटीत येत असेल किंवा तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणून याचे जे पर्याय दिलेले आहेत पर्याय पाहिला आहे दोन हजार पाचशे त्रेचाळीस चार हजार पाचशे चौऱ्याहत्तर सात हजार सहाशे एक्केचाळीस व नऊ हजार एकशे सत्तर ये हे पर्याय दिलेले आहेत जर तीनने भाग जातो की नाही हे जर चेक करायचं असेल तर संख्येतील अंकाची बेरीज करायची या पद्धतीनं येणारी बेरी जर तीनच्या पटीत असेल तर त्याच संख्येला तीनने निशेष भाग जातो जसं की दोन अधिक पाच सात आणि चार अकरा आणि हे तीन चौदा चौदा तीनच्या पाड्यामध्ये आहे का नाही मग या संख्येला तीनने भाग जात नाही पाच अन चार नऊ आणि सात सोळा चार वीस वीस तीनच्या पाड्यामध्ये आहे का नाही ना मग याही संख्येला तीनने भाग जात नाही सहा चार दहा आणि हे सात आणि आठ अठरा अठराही तीनच्या पाड्यामध्ये आहे म्हणून या संख्येला तीन निशेष भाग जातो तरी पुढे चेक करायची आवश्यकता नाही तरी करूयात आपण नऊ एक दहा सात सतरा अधिक शून्य सतरा सतराला तीने भाग जात नाही म्हणून याही संख्येला तीने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक तिसरा काय असेल योग्य असेल या पद्धतीने ही कसोटीचा उपयोग करायचा आहे तीनने भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची ती जर तीनच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला तीन, ने जा तीन जा निशेष भाग जातो पर्याय क्रमांक तीन याचं काय असेल योग्य असेल याच पद्धतीचा पुढचा प्रश्न आपण पाहूया या पुढचा प्रश्न आहे अमरावती पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला आहे तीनने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत तीनने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत प्रश्न असा आहे आता दोन अंक चालू कुठं होतात आणि शेवट कुठं होतोय त्याचा सुरुवात अगोदर चेक करूयात आपल्याला तीन हे भाग जाणारे विचारण्यात येतात जसं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा या पद्धतीनं हे एकवीस या पद्धतीनं एक्क्याण्णव शंभर हे उजळणे आहे पण दोन अंक या ठिकाणी बंद होतात दोन अंक या ठिकाणी चालू होतात एक ते शंभरमध्ये तर तुम्हाला इथून पुढच्या टोटल नव्याण्णवपर्यंतची संख्या शोधायच्या काही हरकत नाही आपण एकपासून पासून नव्याण्णवपर्यंत म्हणजे एकपासून पासून शंभरपर्यंत किंवा एकपासून नव्याण्णवपर्यंत याच्यात की एक, एक ही अंक आहेत आणि दोन अंकापर्यंत शेवटची संख्या आहे नव्याण्णव भागीती तीन अंकी विचार आहेत म्हणून तीननं भागूयात आपण तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे किती संख्या असेल तेहतीस संख्या ह्या एकपासून शंभरपर्यंत किंवा नव्याण्णवपर्यंत असतील ह्या तेहतीस संख्या एक ते नव्याण्णवपर्यंत असतील परंतु पर आपल्याला त्यांनी विचारलेलं हे दोन अंकी संख्या किती याचा अर्थ हे तीन तीन दोन सहा आणि तीन ते नऊ ह्या तीन संख्या कशामध्ये येतात एक अंकामध्ये येतात म्हणून ह्या तीन संख्या काय कराव्या लागतील ह्या तेहतीसमधून वजा करावं लागतील म्हणून उत्तर काय असेल तीस संख्या तीस संख्या काय असतील तीनने भाग जाणारे ह्या दोन अंकी संख्या असतील म्हणून पर्याय क्रमांक कुठला असेल योग्य एक या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येतं या पद्धती या पद्धतीचा जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहूयात धुळे पोलीस भरती दोन हजार अठरा खालीलपैकी चारने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आता चार चिक्क सुटी आहे आपल्याला दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी मिळून बनणारी संख्या किंवा एकक्व दशक शेवटचे या दोन्ही बनणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर चारणे भाग जात असेल तर चारने भाग जातो जसं की फॉर एक्झाम्पल समजा या संख्येला चारणे भाग जातो की नाही तर ही जी संख्या आहे यातला शेवटचे दोन अंकांनी बनवून जी काय अठ्ठावीस संख्या आहे यालाच भागायचं आपण चार सात अठ्ठावीस भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला चारणे भाग जातो ही चारशे कसोटी आहे किंवा शेवटी दोन अस दोन शून्य जर असतील किंवा चार पाच आठ शेवटचे दोन अंक जर झिरो असेल तरी त्याही संख्येला कितीने भाग जातो चारने भाग जातो ही चारची कसोटी आहे म्हणून आता जे काही पर्याय दिलेले आहेत आपल्याला पर्यायामध्ये बघा आता सातशे बारा पहिला पर्याय आहे चारशे दहा दोनशे अकरा व तीनशे दोन चारशे कसोटी आहे शेवटचे दोन अंक अगोदर चांडरलाईन करून घ्यायचे शेवटचे दोन अंक आणि या दोन अंकाला ने भाग गेला पाहिजे पहिलीच संख्या आहे की ज्या संख्येला चारने भाग जातो चारच्या पाड्यामध्ये बारा आहे याचा अर्थ सातशे बारा हा पर्याय का असेल योग्य असेल चारने दहाला भाग जात नाही अकराला भाग जात नाही आणि शून्य दोनलाही भाग जात नाही पण पर्याय क्रमांक काय असेल पहिला योग्य असेल या पद्धतीने चारशे कसोटी आहे या पद्धतीचा पुढचा प्रश्न पाहूयात नगर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस नऊने भाग जाईल आता नऊची कसोटी आणि तीनची कसोटी सारखी आहे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाईल नऊने भाग जातो म्हणून यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते पहा पर्याय या पद्धतीने दिलेले आहेत तर नऊची कसोटी आपल्याला विचारात घेऊन दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करायची जर नऊच्या पाढ्यामध्ये किंवा पटीत येत असेल तर त्या संख्येला नऊने भाग जातो नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि हे तीन एक्केवीस चार पंचवीस आणि हे तीन अठ्ठावीस नऊच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस आहे का नाही त्याच्यामुळे या संख्येला नऊने भाग जाणार नाही हे नऊ नऊ अठरा आहे तीन चार सात आणि तीन दहा दहा आणि हे परत अठरा याचा अर्थ याचे उत्तर किती असेल अठ्ठावीस याही संख्येला भाग जाणार नाही नऊ नऊ अठरा चार बावीस आणि हे तीन पंचवीस आणि दोन सत्तावीस नऊच्या पाड्यामध्ये सत्तावीस आहे याचा अर्थ या संख्येला नऊने नक्कीच भाग जाईल परत एकदा चेक करूयात तरी नऊ हे पाचन चार नऊ नऊ अठरा दोन वीसन पाच पंचवीस याची बेरीज आहे याचा अर्थ नऊच्या पाड्यामध्ये सत्तावीस ही संख्या येते म्हणून पर्याय क्रमांक तिसरा काय असेल योग्य असेल या संख्येला नऊने निशेष भाग जातो हा प्रश्न पालघर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला आहे दोनशे त्रेपन्न स्टार आठ या संख्येस आठ निशेष भाग जातो तर स्टारच्या जागे कोणता अंक असेल अगोदर ची कसोटी समजून घ्या की दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी मिळून तयार होणारी संख्या जसं हे उदाहरण बघा शेवटचे तीन अंक आहेत आठशे आठ याच संख्येला फक्त भागाकार जातो की आठने हे चेक करायचे तर आठने या संख्येला भाग जातो आठ शून्य शून्य आठ एक आठ आठ शून्य शून्य आठ एक आठ म्हणून या संख्येला पूर्ण संख्येला आठने भाग जातो किंवा शेवटी जर तीन शून्य असतील तर याही संख्येला कितीने भाग जातो आठने भाग जातो हे आठची कसोटी आहे तर आठच्या कसोटीचा उपयोग करायचा आहे आणि प्रश्नामध्ये संख्या दिलेली आहे आता दोनशे त्रेपन्न स्टार आठ या संख्येला आठने भाग आहेत तर दोन स्टारच्या जागी कोणता अंक असेल मग आठची कसोटी आहे शेवटचे तीन अंक मग याच्यामध्ये पर्यायामध्ये कोणते कोणते अंक दिले चेक करूयात पर्यायामध्ये दिलेले आहेत चार सहा तीन व एक तर एक एक अंक आपण इथं ठेवून चेक करूयात त्यातला पहिला पर्याय घेऊयात आपण चार आणि शेवटचे तीन अंक आहेत तीन स्टार आठ स्टारच्या जागी काय घेऊयात आपण चार आठ या संख्येला आता आठने भाग जाते की चेक करूयात आपण आठ चोक बत्तीस दोन उरले अठ्ठावीसला भाग जात नाही म्हणजे पहिला पर्याय काय होईल योग्य होणार नाही किंवा ठरणार नाही दुसरा पर्याय घेऊयात आपण सहा घेऊयात शेवटचे अंक तीन सहा आठ आता तीन सहा आठ भागीले काय करूयात आठ आठ चोक बत्तीस चार उरले आठ सख अठ्ठेचाळीस भाग जाईल याचा अर्थ पर्याय नंबर दुसरा या स्टारच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे सहा अंक घ्यायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक दुसरा काय असेल योग्य असेल या पद्धतीनं पुढचा जरी पर्याय तुम्ही चेक केला असता ठेवून तरी उत्तर आलं नसतं या पद्धतीनं स्टारच्या जा जागी आपण अंक ठेवून चेक करू शकतो की आठने भाग जातो की नाही जर मेथड आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न बघा लातूर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर अकराची कसोटी आहे दिलेल्या संख्येतील एक आड एक अंकाच्या बेरजेतील जो फरक आहे तो शून्य किंवा अकराच्या पाड्यात असायला पाहिजे अकरा बावीस तेहतीस तर त्या पूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो या पद्धतीची कसोटी आहे तर पर्याय बघूयात आपण तर पर्यायामध्ये अकराची कसोटी उपयोग करूयात एक आड एक अंकाची बेरीज करूया जसं की या पद्धतीनं एक आड पद एक आणि या पद्धतीने आता वरच्यांची बेरीज दोन सात नऊ आणि हे तीन बारा आणि खालच्याची बेरीज आणि चार नऊ या दोघातील फरक किती असायला पाहिजे शून्य अकरा बावीस या पद्धतीने असायला पाहिजे तर बारा आणि नऊमध्ये तीनचा फरक येतो म्हणून या संख्येला अकराने भाग जाणार नाही पर्याय क्रमांक पहिला काय झाला कॅन्सल झाला दुसरा पर्याय चेक करूयात एक पाच आणि हे सहा अकरा आणि हे सात अठरा याची बेरीज अठरा आधी चार आणि दोन सहा याची वेरी सहा अठरातून सहा गेले यातला फरक आला बाराचा हाही अकराच्या पाड्यामध्ये नाही आहे म्हणून याही संख्येला अकरा भाग जाणार नाही पुढचा पर्याय घेऊयात तीन सात दहा आणि हे चार चौदा नऊ आणि दोन अकरा ह्या दोघातला फरक चेक करूयात तो आहे तीन हाही अकराच्या पाड्यामध्ये नाही म्हणून हाही पर्याय कॅन्सल होईल म्हणून पर्याय क्रमांक चारच योग्य असेल एक तर चेक करूयात तीन दोन पाचन पाच दहा आणि आठ दोन दहा दोघातला फरक किती आला शून्य आला याचा अर्थ या, या संख्येला अकरा भाग जातो या पद्धतीनं हे गणित सोडवता येतं या पद्धतीचा पुढचा प्रश्न बघूयात म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार काय असेल योग्य या असेल याच पद्धतीचा नवी मुंबई पोलीसभर प्रश्न पडलेला आहे त्र्याऐंशी स्टार तीन नऊ या संख्येला अकरा निशेष भाग जाण्यासाठी त्र्याऐंशी चार तीन नऊ या संख्येला अकरा आणि निशेष भाग जाण्यासाठी निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल आणि पर्याय दिलेले आहेत नऊ तीन शून्य आणि एक हे काय आहेत आपले पर्याय आहेत तर अकराची कसोटी आत्ताच आपण पाहिली एकाडी अंकाची बेरीज आणि ती बेरीज दोघातील फरक शून्य किंवा अकरा असायला पाहिजे त्यातला आपण पहिला पर्याय चेक करूयात इथं नऊ ठेवूयात म्हणून नऊ नऊ अठरा आणि हे आठ पहिला जर पर्याय ठेवलं तर वरच्या बाजूला सव्वीस येईल आणि खालच्या बाजूला तीन आणि तीन सहा आणि दोघातला फरक जर काढला तर तो, तो किती येईल वीसचा जो की अकराच्या पाड्यात नाही म्हणून पहिला पर्याय का काय होईल कॅन्सल होईल पर्याय क्रमांक दुसरा चेक करूया तिथं तीन ठेवूयात नऊ आणि तीन बारा आणि हे आठ वरच्या बाजूला येईल वीस आणि खालच्या बाजूला तीन आणि तीन सहा या दोघाची वजाबाकी केली तर उत्तर किती येईल चौदा हेही अकराच्या पाड्यामध्ये नाही इथं शून्य ठेवून बघूयात नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि आठ सतरा वरच्या बाजूला सतरा येईल खालच्या बाजूला तीन तीन सहा हेतून काय करावं लागेल वजा करावं लागेल सतरातून सहा गेले उत्तर किती असेल अकरा जे की अकराच्या पाड्यामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा शून्य काय होता योग्य होता जर शून्य जर ठेवला तर एकाडे एक बेरीज केली आणि दोघातील फरक काढला तर शून्य किंवा अकराने पटीत येतो म्हणजे या संख्येला नक्की अकराने भाग जाईल समजा क्रमांक चौथा ठेवला असता एक ठेवलं असतं नऊ आणि एक दहा दहा आठ अठरा आलं असतं आणि हे अठरातून सहा गेले बारा आलं असतं जे की अकराच्या पाड्यात नाही पण पर्याय क्रमांक तीनच काय असेल योग्य असेल या पद्धतीने हे गणित आपल्याला लवकरात लवकर सोडवता येतं या पद्धतीचा पुढचा प्रश्न पाहूयात जालना पोलीस भरती दोन हजार अठराला विचारलं आहे आठशे पंधराला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो आठशे पंधराला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो दोन आठ पाच आणि चार हे पर्याय दिले तर दोनची कसोटी आहे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असायला पाहिजे म्हणून दोनने भाग जाणार नाही आठची कसोटी आहे शेवटचे तीन अंक जसे की आठशे पंधराला तुम्हाला आठने भाग आले आठ एक आठ एकला भाग जात नाही भाग बसला शून्याच्या आणि आठच्या पाड्यामध्ये पंधरा नाही त्याच्यामुळं याही संख्येला पूर्ण भाग जाणार नाही आठ नाही पाचची कसोटी आहे शेवटचा शून्य आणि पाच एकक स्थानी असायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा योग्य होता की आठशे पंधराला कशाने भाग जाईलो पाचने कारण पाचची कसोटी एकक स्थानी शून्य आणि पाच असायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीन काय असेल योग्य असेल हा प्रश्न औरंगाबाद पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस दोन पाच आणि नऊने पूर्ण भाग जातो दोन पाच नऊने पूर्ण भाग जातो असं विचार आहे आणि पर्याय लिहिले आहेत त्यांनी पहिला पर्याय आहे बावीसशे पन्नास दुसरा आहे दोन हजार दोनशे एक्केचाळीस एक हजार एकशे पंचवीस आणि एक हजार एकशे बावीस तर हे ही भाग जाणारी संख्या शोधायची तर दोनची कसोटी आहे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असायला पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असायला पाहिजे चेक करूयात आपण याच्यामध्ये एक एक पर्याय कॅन्सल करूयात शून्य दोन चार आठ आहे का इथं आहे इथं एक आहे याचा अर्थ इथं तर भाग जाणारच नाही इथं पाच आहे याचा अर्थ इथंही भाग जाणार नाही इथं दोन आहे याचा अर्थ इथं भाग जातो म्हणजे पहिल्यानुसार दोन पर्याय कॅन्सल झाले दोन पर्याय राहिले पुढची कसोटी आहे पाचची एकक स्थानी शून्य आणि पाच असायला पाहिजे मग राहिलेल्या पर्यायामध्ये हे दोन आहेत आपल्याकडे याच्यामध्ये एकक स्थानी शून्य कुठं आहे इथं आहे याचा अर्थ पाचने इथं भाग जातो याचा अर्थ हा पर्याय काय होईल कॅन्सल होऊन जाईल म्हणून पर्याय क्रमांक पहिलाच योग्य असेल आणि नऊची कसोटी आहे संख्येतील अंकाची काय करायचे आडवी बेरीज करायचे तर दोन अन दोन चार अन पाच नऊ याची आडवी बेरीज नऊ येते याचा ये अर्थ या संख्येला दोननेही भाग जातो पाचनेही भाग जातो आणि नऊनेही भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक काय काय असेल पहिला योग्य असेल दोन हजार दोनशे पन्नास याचं काय असेल उत्तर असेल या पद्धतीनं विभाज्यतेच्या कसोट्यामधील प्रश्न आपण या भागामध्ये घेतलेले आहे पुढच्या भागामध्ये नवीन प्रश्न घेऊयात जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उकल या ठिकाणी घ्यायची आहे जेणेकरून आगामी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला याचा नक्की फायदा होईल त्याच्यामुळे नक्कीच चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका